नमस्कार, मी आहे आपल्या सोबत श्रेया आणि आपण पाहत आहात चंदनाथ न्यूज। चला तर बघूया आजचे बातमीपत्र। शवविच्छेदन गृहातून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यासाठी मेयो हॉस्पिटल येथील कर्मचाऱ्यांकडून चक्क 2000 रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। याबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली असून प्रशासनानेही यावर योग्य ती कारवाईचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येते। प्राप्त माहितीनुसार गोरेवाडा परिसरातील निर्मल नगर येथील एका मुलीने आत्महत्या केल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला मेयो हॉस्पिटल येथे घेऊन गेले। तिथे डॉक्टरांनी तपासून मुलीला मृत घोषित करून मृत शरीराचा कोविड नमुना घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला। सोबतच नातेवाईकांना दुसऱ्या दिवशी शनिवारी 11 वाजता येण्याचे सांगितले। जेव्हा नातेवाईक दुसऱ्या दिवशी वेळेवर पोहोचले तेव्हा कोरोनाचा अहवाल येण्यास विलंब असल्याचे सांगितले। 3 वाजता कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर शवविच्छेदन गृहातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह देण्यासाठी कुटुंबियांकडे 2000 रुपयांची मागणी केली। कुटुंबियांनी कारण विचारले असता कर्मचाऱ्यांनी सांगितले की शव विच्छेदनानंतर मृतदेहावर गुंडाळलेल्या कपड्याचे ते पैसे घेतले जात आहेत। जेव्हा याबाबतची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली तर त्यांनी त्वरित शवविच्छेदन गृहाचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबतची लेखी तक्रार केली। सोबतच त्या कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीचा तगादा धरला। शंकरराव न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट।